ती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान केलेला होता आणि त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ देखील उडालेली होती त्यानंतर आज त्यांनी माफी मागितलेली आहे माझ्याकडून चूक झाली असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे तर नेमकं का काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी ते पाहूयात दिनांक एकोणतीस जुलै रोजी अंधेरी इथं झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाजबांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असं योगदान आहे विशेषतः संबंधित राज्याची समा सर्व समावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा त्यामुळे आज आपला देश प्रगती पथावरती होता गेल्या जवळपास तीन वर्षात मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आपल्या वतीनं मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याच्या अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो असं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रसिद्धीसाठी जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये म्हटलंय आणि आता पाहूयात वेगवान मुलुक महाराष्ट्र